दोन हजार ची माझ्यावरती विश्वास ठेवा मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे जर आज परत तीस मंडळी जर परत परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही कारण या आता जे सगळा चिखल झालेला आहे या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहेत या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला हे थे त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला आता होईल जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच त्याच लोकांना तर मग पुढे काही खरं नाही कोणी नाही वाचू शकत अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार कोण कुठच्या पक्षाबद्दल निवडून येतोय त्याला काही अर्थच राहणार नाही कोण कुठच्या विचारांचा त्या विचारांनाही काही अर्थ राहणार नाही सगळंच बंद करावं लागेल सगळंच सोडावं लागेल मी आज या दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या समोर मी हात पसरून आलोय सगळ्यांकडनं वाटवणं झालेलं बघितलंच ना एकदा मला संधी देऊन बघा का? काय वाकडं होईल तुमचं तो मुन्नाभाई एमबीबी काय मध्ये माहिती लगेराव मध्ये शेवटचा सीन आहे संजय दत्त आणि तो अर्षद वारसी जेलमध्ये असतात आतमध्ये आणि एवढा तो सरदार येतो त्याचा अर्ज अर्षद वारसी म्हणतो भाई इसको देदू क्या ही? से ही अंदर आहे और कितना अंदर जा तसंय तुमचं अजून आत्ताच खड्ड्यात आहात अजून किती खड्ड्यात जाणार आहात पण राज ठाकरेंच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिलीत भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे आणि खात्री आहे आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाहीये पण जिथे जिथे कोणीही भा, माझं भाषण ऐकत असेल त्यांनी या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना सगळ्यांनी कुठे गेले अविनाश आज हे तर सगळे ठाण्यातले आहेत पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्याव अशी एक आशा अपेक्षा बाळकतोडी आपण सर्वांची विदाजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आताच खड्ड्यात आहात आणखी किती खड्ड्यात जाणार आहात मनसेला आशीर्वाद द्याल याची मला खात्री आहे एकदा संधी द्या नंतर मला आशीर्वाद द्याल असं राज ठाकर यांनी म्हंटलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा आता पक्ष आणि नाव चिन्ह चोरण्याच्या मुद्द्यावरून शिंदेवर टीका केलेली आहे अजित पवारांवर टीका केलेली आहे आणि जातीपातीचं राजकारण पसरवणारे किंवा जातीपातीचा भेद निर्माण करणारे शरद पवार आहेत हे सगळं विष पसरवणारे शरद पवार आहेत असं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे हिंदुत्वाला पर्याय म्हणून त्यांनी हा सगळा खेळ सुरू केलेला आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय या सगळ्याचा परिणाम आता असं झालेला आहे की सध्या गावात दुकानात जायचं झालं तर त्या दुकानदाराची जात बघून लोक जात आहेत या सगळ्यातनं जर बाहेर काढायचं असेल राज्याला जो माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे तो जर घडवायचा असेल तर राज ठाकरेंना एकदा संधी द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आहे ठाण्यात त्यांनी उमेदवारांसाठी सभा घेतली